हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातली स्पेशल रेसिपी घावणे आणि चटणी। पण हा घावणा आपण थोडासा ट्विस्ट घावणा करणार आहोत। त्याच्यासाठी मी ते गावठी तांदूळ घेतले आहेत, एक मोठी वाटी मिरची घेतली आहे चिरून, जिरं, मीठ आणि तेल। सुरुवातीला आधी आपण हे जे तांदूळ घेतले आहेत, हे तुम्ही शक्यतो गावठी किंवा जाडे तांदूळ असतात तेच घ्यायचे आहेत, त्यांनी हे घावणे खूप छान होतात। आता हे जेव्हा तांदूळ आपण घेतो तेव्हा स्वच्छ ते दोनदा तीनदा पाण्यातून धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ओव्हरनाईट हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। आणि अशा पद्धतीने आता हे मी भिजत ठेवलेले होते, आता हे तुम्ही बघू शकता, हे छान तांदूळ भिजलेले आहेत त्याच्यामध्ये। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी तुम्हाला लागेल तेवढं वापरलं तरी चालेल, कारण ह्याला रनी कन्सिस्टन्सीच पाहिजे ह्या बॅटरला। आता मी हे मिक्सरमधून वाटून घेतलं आहे, ते तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलं आहे, काही न घालता प्लेन राईस आणि पाणी एवढंच आपण वाटून घ्यायचं आहे। आणि थोडंसं पातळच हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे। आता जेव्हा आपल्या नॉर्मल घावणे करतो तेव्हा ह्या पीठाचेच आपण घावणे करतो, त्यामध्ये फक्त मीठ ॲड करून। आता मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामध्ये मी आता मीठ घालून घेते, त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेते, अख्खं जिरंच घालायचं आहे याच्यामध्ये। आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या याच्यामध्ये घालायच्या आहे। आज आपण बघतो आहे हे घावणे आहेत, हे स्पायसी घावणे आहेत, तिखट घावणे, खूप सुंदर लागतात चवीला। तुम्ही नुसते पण खाऊ शकता ते, काही त्याच्यासोबत नसेल तरी, किंवा चटणीबरोबर भाजीबरोबर तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता। अशा पद्धतीने रनी कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची आहे। तुम्हाला वाटलं जाड आहे पीठ तर तुम्ही पाणी घालून वापरू शकता। पण तांदूळ बारीक करताना मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं, सुरुवातीला पाणी कमी घालायचं आणि नंतर पाणी ॲड करायचं। आता भिडाचा तवा तापत ठेवला आहे गॅसवर। घावणे हे शक्यतो भिडाच्या तव्यावरच करायचे, फ्लॅट पॅनवर खूप सुंदर होतात। त्याच्यावर थोडंसं तेल घालून घेऊया आणि तवा एकदम गरम पाहिजे, कडकडीत गरम व्हायला पाहिजे। त्याच्यावर तेल घालून घेतल्यानंतर आता आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि हे घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे, ओव्हरलॅप करायचं नाही आहे, गॅप फिलिंग तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने हे छान स्प्रेड करून घ्यायचं, तुम्ही बघू शकता ह्याला मिरची आणि जिऱ्याचा इतका सुंदर लेअर येतो त्याच्या टॉपला आणि दिसायला पण खूप सुंदर लागतं। आता हे आपण 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया। लो टू मिडियम फ्लेमवर हे गॅस ठेवायचं आहे। खरं तर हे ओरिजिनली घावणे चुलीवरच खूप छान होतात, पण प्रत्येक वेळी चूल पेटवणं आजच्या डेटला शक्य नाही, म्हणून मी तुम्हाला गॅसवरचे घावणे दाखवते। आपण कधीतरी नंतर ट्रॅडिशनली पण चुलीवरचे घावणे नक्की बघूया। आता हे अशा पद्धतीने घावणे 2 ते 3 मिनिटासाठी आपण जेव्हा ठेवतो गॅसवर त्यावेळेला व्यवस्थित झाकून ठेवल्यानंतर हे वरचा लेअर जो असतो तोसुद्धा वाफेने छान सुकतो। आणि आता आपण हे घावणे परतून घेऊया, त्याच्या साईड्स चांगल्या उठायला पाहिजे ते बघा। अशा पद्धतीने आता घावणा उचलता येईल, तुम्हाला वाटलं तरच तुम्ही परता, नाही परतला तरी चालतो, कारण घावणे ओरिजिनल रेसिपीमध्ये परतत नाहीत। वरचा टॉप पोर्शन असतो तो झाकून ठेवल्यावर वाफेवर चांगला शिजतो आणि एकदम पातळ असतात हे बघा। त्यामुळे अशा पद्धतीने हे घावणे आपले रेडी होतील। मी अजून एक घावणा तुम्हाला दाखवते कसा घालायचा। प्रत्येक वेळी घावणा घालताना त्याचं जे पीठ आहे ते मात्र छान मिक्स करून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच ते घालायचं आहे, नाहीतर मग पाणी जास्ती असल्यामुळे पाण्याचं लेअर वरती राहतो आणि पिठाचा लेअर खालती राहतो। आणि घालताना मग आपल्याला ते प्रत्येक वेळेला ढवळूनच घालायला पाहिजे। अशा पद्धतीने पातळ लेअर त्याचं घालायचा, झाकून ठेवायचा 2 ते 3 मिनिटाने। तुम्हाला अंदाज येईल त्याच्या साईड्स जेव्हा ते उचलल्या जातील त्याच वेळेला घावणा परतायचा। आता मी ह्यावेळेला परतणार नाही आहे, कारण जनरली हे जेव्हा झाकतो आणि आम्ही जेव्हा गावठी तांदूळ वापरतो त्यावेळेला टॉप पोर्शन कधीच चिकचिकीत राहणार नाही। कधीकधी तुम्ही जर बाकी तांदूळ बाजारी तांदूळ वापरले तर टॉप जर तुम्हाला चिकचिकीत वाटला तरच तुम्ही तो घावणा परता। चला तर मग आपला जिरा घावणा रेडी झाला आहे, तो मी चटणीबरोबर सर्व करून घेते। तुम्ही पण करून बघा आणि कसा लागला टेस्टला तुम्हाला कमेंट करून कळवा।